अपर्णास किचनमध्ये तुमचं सर्वांचं आज खूप स्वागत आहे. आणि आपण आज करणार आहे लाह्यांचं कूट. आपण लाह्यांचा छानसा व्हिडिओ केलेला आहे आणि खूप जणींनी तो बघितला, लाह्या केल्या. पण लाह्यांचे वेगळे पदार्थ चिवड्याशिवाय काय काय करता येतात, तर छोट्या मुलांना अगदी छोट्या भूकेसाठी, लहान मोठ्यांना आवडीचं असं हे कूट असतं. तर त्यासाठी आपण बघा, त्याचं खोबरं किसून घेणार आहे मी. थोडंसं एक अर्धी वाटी सुकं खोबरं आपण घेतलेलं आहे आणि ते असं खिसायचं आहे. पहा, हे अर्धी वाटी सुकं खोबरं असं आपण थोडंसं गुलाबी रंगावर परतायचं आहे की कुटाला खमंगपणा येण्यासाठी आपल्याला हे थोडं परतून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आपण एक दोनच चमचे अशी खसखस घातली. खसखस आपल्याला पौष्टिक असते माहिती आहे, आपण खसखस पण यामध्ये घालायची आणि थोडं रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचं. आधी खोबरं घालायचं, नंतर खसखस घालायची. अगदी मिनिटभरातच याचा रंग बदललेला आहे आणि खमंगपणा थोडासा आलेला आहे. बघा, नागपंचमी असं जवळ आली की आपण लाह्या करतो, पण घरामध्ये आपल्या लाह्या असतात भरपूर, तर त्यावेळेला हे खूप छान वाटतं. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया, गार करायचं. 5-6 वेलदोडे घेतलेत मी असे हे यामध्ये घातले. आणि आपण बदाम घेणार आहे असे, हे पण एक 7-8 बदाम घ्यायचे. ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडेल ते घ्यायची. हे बघा, मी हे असे पिशवीमध्ये घालून थोडेसे हलक्या हाताने फोडून घेणार आहे बदाम. अगदी हलकेच असे ठोकायचे. काय होतं, आपण खिसणीने खिसत बसलो अशी माझ्याकडे खिसणीही आहे, पण तरीसुद्धा मी हे काही वेळेला असे करते म्हणजे पावडर त्याची याच्यामध्ये मिक्स होते. जायफळही घालू शकता. आणि यामध्ये आता एक चमचावर आपण साखर घालायची, म्हणजे सगळं व्यवस्थित बारीक होईल. असे अगदी बारीक झालेलं आहे. आपण छोटं भांडं वापरलं यासाठी मिक्सरचं. आणि आता लाह्या करायला मात्र आपण मोठं भांडं घेणार आहे. आपण ज्या लाह्या घेतलेल्या आहेत ह्यात आपण मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये बारीक करायच्या. साधारण 1 वाटी ज्वारीच्या आपण लाह्या केलेल्या होत्या, त्या घेतलेल्या आहेत मी. थोडंसं अंदाजाने कमी जास्त घेतलं तरी चालेल. हे आता बारीक करायच्या. लाह्या ताज्या असल्या म्हणजे आपलं कूट किंवा कुट्टा हा अगदी बारीक होईल. ताज्या आणि चांगल्या घोळलेल्या असाव्यात, म्हणजे त्यात काही खर वगैरे राहणार नाही. असं सगळ्या लाह्या ह्या आपण बारीक करायच्या आहेत. आता साधारण 1 वाटी आपण गूळ घेतलेला आहे. हा गूळ आपण या लाह्यांच्या कुट्यामध्ये असं हातानेच मिक्स करायचा आहे आणि मग नंतर पुन्हा आपण हे मिक्सरला फिरवायचं आहे. आणि यामध्ये जे आपण मगाशी सगळं घातलेलं केलेलं आहे पावडर, ती सगळी घालायची ही मिक्सरमधली. सगळं असं मिक्स करायचं आहे. ही छोटीशी रेसिपी तुम्हाला कशी वाटते ते कमेंट्समध्ये सांगा आणि नक्की लाईक पण करा. आता गूळ मिक्स केल्यावर सुद्धा आपण हे मिक्सरमध्ये फिरवायचं, म्हणजे व्यवस्थित सगळीकडे गूळ लागतो. छोट्या मुलांना वाटीत दिलं की निवांत खात बसतात आणि हे पौष्टिकही आहे. याच्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स आणखीन वाढवली तरी छान. असं मिक्सरमध्ये परत फिरवल्यावरती आपलं हे लाही कूट तयार झालेलं आहे. हे आपण असंच घट्ट डब्यामध्ये ठेवायचं आणि हे बरेच दिवस टिकेल आणि अगदी मस्तही लागेल.